काय करत आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी येतात पाको इलेव्हन संघामधून स्वप्नील चिखले. स्टार्ट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे स्वप्नील चिखले यांनी. अशी गोलंदाजी स्वप्नील चिखले यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करत आहेत. हॅलो. हॅलो. आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले विभाग क्रमांक 206 नगरसेवक शिव सचिन पडवा साहेब यांचे आयोजक मीना नाटककर यांतर्फे हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले प्रभाग क्रमांक 206 नगरसेवक शिव सचिन पडवा साहेब यांचे या नरे पार्क मैदानात हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्याबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत. एक धाव. स्वप्नील चिखले सुंदर अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. फलंदाजी करते राहुल घाणेकर. हॅलो. मी आयोजक मीना नाटककर यांना विनंती करतो की आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले प्रभाग क्रमांक 206 नगरसेवक शिव सचिन पडवा साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. दोन धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4. बिनगडी बाद 4 धावा. आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले प्रभाग क्रमांक 206 नगरसेवक शिव सचिन पडवा साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आयोजक मीना नाटककर त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. 205. तसेच माजी शाखा प्रमुख प्रकाश माने साहेब यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करत आहेत आयोजक मीना नाटककर. दुसरं षटक घेऊन येत आहेत भावेश मकवाना. फलंदाजी करत आहेत ते संदीप गडेकर. सचिन पडवा साहेब यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करत आहे. हॅलो. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी नरे पार्कच्या ग्राउंडवर स्वर्गीय शिवसेना खासदार रावले साहेबांच्या स्मृतीनिमित्त ओरम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे मीनार नाटाळकर यांच्याकडून, आणि योगायोगाने त्यांचा वाढदिवस देखील आजच आहे. तर मी माझ्या शिवसेना शाखा क्रमांक 206 वतीनं मीनार नाटाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आणि त्यांच्या मनातील काही इच्छा आकांक्षा असतील ती पूर्ण होत अशी या परळीच्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ह्या ठिकाणी उपस्थित जे काही खेळाडू खेळत आहेत या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद भाऊ। राहुल गाणेकर बाद झालेले आहेत, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत भावेश मकवाना आपल्या संघासाठी। राहुल गाणेकर यांची जागा घेण्यासाठी येत आहेत मुकेश मकवाना। हॅलो, दोन धावा, सुंदर अशी फलंदाजी करतायत संदीप गडेकर। धाव संख्या पुढे सरकते आहे 07, 7 धावा। हॅलो हॅलो, आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले शूद अभिजित पाटील उपविभाग युवा अधिकारी, तसेच आकर्षिका पाटील युवती विभाग अधिकारी वळी विधानसभा, तसेच आपल्या विभागातील समाजसेविका दिव्याताई बडवे या सर्वांचं आयोजक मीना नाटककर यांतर्फे हार्दिक स्वागत। सुंदर अशी गोलंदाजी करतात भावेश मकवाना आपल्या संघासाठी। एक धाव घोषित। हॅलो, दरम्यान समाजसेवक शूद राजू मसूरकर, आपण आपणास विनंती आहे कृपया करून आपण व्यासपीठावर यायचं आहे। समाजसेवक शूद राजूदादा मसूरकर यांनी कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 10। एक गडी बाद 10 धावा। तर गोलंदाजीसाठी येत आहेत पाकविलन संघाचे वसीम अक्रम, ऑर्लियन लोबो। सामना करतील मुकेश मकवाना। दोन धावा।
आपल्या संघासाठी दोन धावा खोलून खाता खोलत आहेत मुकेश मकवाना। सुंदर असं क्षेत्ररक्षण अभियानचं धावसंख्या झाली आहे 13। दोन चेंडू झालेले आहेत धावसंख्या झालेली आहे 13। एक धाव चांगली गोलंदाजी करते और लिंबू आपल्या संघासाठी। सुंदर गोलंदाजी करतायत ऑर्ली आपल्या संघासाठी। दोन चेंडू शिल्लक धावसंख्या झालेली आहे 15। एक धाव शेवटचा चेंडू ओरलेला यांचा धावसंख्या झालेली आहे 16। चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी ओकिलन लुबो। आणि या तीन धावा गचा क्षेत्ररक्षण अभियानचं। हॅलो तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 19। मी अवि मोरे यांना विनंती करतो की आयोजकांतर्फे की आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले वळी विधानसभा युवा विभाग अधिकारी शिव संकेत सावंत साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत। बॉलिंग कोण टाकतंय? बावीस एक जिंकले हवेश ना।
चौथं षटक घेऊन येणार आहेत भावेश. पंचांचा एक बाईचा इशारा. आमच्या विनंतीला मानदेव उपस्थित झालेल्या वळी विधानसभा युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील यांचा यांना पुष्पगुच्छ देऊन आभार त्यांचे व्यक्त करायचे आहेत. मी शर्वरी नाटककार यांना विनंती करतो की त्यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे भावेश मकवाने यांनी आपल्या संघासाठी. धावबाद झालेला आहे संदीप गडेकर. तसेच मी शिवत नागेश देवरुखकर यांना विनंती करतो की आमच्या विनंतीला मानदेव उपस्थित झालेले उपविभाग युवा अधिकारी वळी विधानसभा शिवत अभिजित पाटील यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. फलंदाजीसाठी येत आहेत अरुण मांडवकर. तसेच मी साऊ शर्वरी नाटककार यांना विनंती करतो की की आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या कोल्हापूर जिल्हा महिला संपर्क प्रमुख व समाजसेविका सौ दिव्याताई बडवे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. सुंदर गोलंदाजी करतात भावेश. उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आयोजकांतर्फे हार्दिक आभार. एक धाव धाव संख्या झालेली आहे 21. सुंदर गोलंदाजी करतात भावेश मकवाने आपल्या संघासाठी. चार चेंडू मध्ये फक्त दोन धावा दिलेल्या भावेश यांनी. धाव संख्या पुढे सरकते आहे 22 धावा. फलंदाजी करणारे येत आहेत अरुण मांडवकर. कवर स्पेशलिस्ट अरुण मांडवकर. मला वाटतं श्री भरत लोहानंतर जे असतील कवरला षटकार मारणारे परळचे येते ते अरुण मांडवकरच असतील. आणि पाहू भावेश दिले येते आहे का. सुंदर अशी झेल घेतली आहे भावेश यांनी. अरुण मांडवकर यांना तंबूत परतलंय.
चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 22। गोलंदाजीसाठी येत आहे शेवटच्या षटकाहून रुपेश बस्तावडेकर, सामना करतील ते मुकेश मकवाना। नवीन फलंदाज येत आहेत किरण। उत्कृष्ट अशा त्याचं सागर गांधी यांचं आपल्या संघासाठी। पंचांचा लेग बाईटचा इशारा, एक धाव। आणि दोन धावा, धाव संख्या झालेला आहे 26। तीन चेंडू शिल्लक, सुंदर अशा दोन धावा किरण यांच्याकडून। धाव संख्या दोन्ही पुढे सडकते, धाव संख्या होत आहे 28। दोन चेंडू शिल्लक, दोन धावा, धाव संख्या झालेली आहे 30। शेवटचा चेंडू, धावचित झालेला आहे मुकेश मकवाना। पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 32। पाको इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 33 धावांची गरज। दरम्यान आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले उपशाखा प्रमुख गोपी प्रभुलकर यांचे, आयोजक मीना नाटककर यांतर्फे हार्दिक स्वागत। आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले उपशाखा प्रमुख
गोपी प्रबुलकर यांचे हार्दिक स्वागत। सध्या खासदार मोहन रावले स्मृतिचषक 2020 या ओवरऑल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या गटातल्या गटातील दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना सुरू आहे। समालोचक अजून एक देना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज। हॅलो हॅलो पाको 11 संघातून फलंदाजी करण्यासाठी येत आहेत तुषार आणि अभी। हॅलो दरम्यान या नरे पार्क मैदानात उपस्थित असलेल्या सर्व परविभागातील नागरिकांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सर्व उपस्थित खेळाडू क्रिकेट रसिक तसेच परविभागातील नागरिक या सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले साई सेवक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री ज्ञानेश शिर्के यांचे हार्दिक स्वागत। आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले साईसेवक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश शिर्के यांचे हार्दिक स्वागत।
पहिला षटक घेऊन येत आहेत ओमी छोटा संघामधून अरुण मांडवकर. एक धाव घेतलेली आहे अभि यांनी. फलंदाजाकडे येत आहेत तुषार चिखले. सामना करतील अरुण मांडवकर यांचा. एक धावातून खाता खोलले तुषार चिखले यांनी. एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करते अरुण मांडवकर आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत राहुल घाणेकर. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 5. आहेत आदित्य चव्हाण. धावसंख्या झालेली आहे एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. स्वैर चेंडू. चांगला स्ट्रोक केलेला आहे अभि यांनी. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या झालेली आहे 8. हॅलो. दरम्यान आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या माजी महापौर
व प्रभाग क्रमांक 202 च्या नगरसेविका सौ श्रद्धा जाधव मॅडम यांचा इथे सत्कार होणार आहे, त्यांचे आभार व्यक्त केले जाणार आहेत. मी शर्वरी सौ शर्वरी नाटककर यांना विनंती करतो की मॅडमला आपण शाल आणि फुलांचा बुके देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद मॅडम आपण इथे उपस्थित झाल्यात. मी सौ श्रद्धा जाधव मॅडम यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या आजच्या खासदार मोहन रावले स्मृतिचषक 2022 निमित्ताने दोन आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. खासदार मोहन रावले स्मृतिचषकाच्या आजच्या या कार्यक्रमाला, या कार्यक्रमाचे आयोजक मिनार, आमच्या महिला उपशाखा प्रमुख संगीता घागरे, आशा सावंत आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, मिसेस मिनार, सगळ्यांचीच नावं माहीत नाही, माफ करा. खरं तर रावले साहेबांच्या नावाने आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण इथे क्रिकेट सामना भरवलात. मला साहेबांचीच आठवण आली, कारण ते बघितलं ना असं मैदानात कुठल्या कार्यक्रमाला गेले तर वेड्यासारखे स्वतः बॅट हातात घेतली नाही असा एकही दिवस झाला नाही. कुठेही सामन्याला जाऊ देत, एकदा तरी ते मैदानात उतरणारच. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण घेतलात. मी मिनार तुला मनापासून धन्यवाद देते आणि शुभेच्छा देखील देते की खऱ्या अर्थानं मोहन रावले साहेब म्हणजे आपलं सगळ्यांना अभिमान वाटणारं असं एक नेतृत्व होतं. लहानांमध्ये लहानांसारखे, मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखे, राजकारणामध्ये गेले तर त्यांच्यासारखे, म्हणजे त्यांच्यासारख्या स्वभावाची माणसं मिळणं दुर्मिळ आहे. कधी रागावलेले पाहिले नाहीत, कधी चिडलेले पाहिले नाहीत, आणि अतिशय सगळ्यांना आदराने वागवणारे रावले साहेब. खरं तर यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं त्यांचं कार्य आपण पुढे नेलं तीच तर त्यांना खरं आदरांजली आणि त्यांना श्रद्धांजली असेल. मी तुला माझ्या विभागाच्या वतीने, प्रभाग क्रमांक 202 वतीने तुला खास शुभेच्छा देते. असेच चांगले कार्यक्रम घेत राहा आणि लोकसंग्रह त्यांनी जो केला आहे तो टिकवून ठेवण्याचं आपण काम केलं तरी खूप काही केल्यासारखं होईल. पुन्हा एकदा मला आणि बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि तुला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. समालोचक दोन षटकाच्या समाप्त्यानंतर धावसंख्या झाली आहे 11. आपल्या संघासाठी अरुण मांडवकर. पाको 11 यांना संघानं जिंकण्यासाठी 18 चेंडूत 22 धावांची गरज आहे. पाहू अभि आणि तुषार आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत. सुंदर चेंडू अडकला आहे अरुण मांडवकर यांनी. पंचांचा लेग बाईटचा इशारा, एक धाव. चांगली गोलंदाजी करते अरुण आपल्या संघासाठी.
गचाळ क्षेत्ररक्षण अरुण मांडवकरांचं आणि या दोन धावा धावसंख्या दोन्ही पुढे सरकते आहे. धावसंख्या झालेली आहे 14. आणि अभि धावचित झालेले आहेत. पाको 11 संघाला जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15. अरुण यांचे दोन चेंडू शिल्लक आहेत. अरुण यांचा सामना करतील सागर. पंचांचा बाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या एक निपुढे सरकते आहे. धावसंख्या झालेली आहे 16. शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे अरुण मांडवकर. पाको 11 संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. धाव संख्या झालेली आहे 16.
मकवाना दोन धावा हॅलो जा खेळ थांबवायचे जरा चला चालू करायचं धाव संख्या झालेला 19 संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज मुकेश मकवाने यांचा शेवटचा चेंडू पंचांचा बाईचा इशारा हॅलो आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले रणजीपट्टू ज्यांनी आतापर्यंत मुंबई क्रिकेट संघातून तसेच कर्नाटक क्रिकेट संघातून रणजी ही नामवंत टुर्नामेंट खेळलेले आहेत असे भाविन ठक्कर यांचे आयोजक मिनार नाटकातर्फे हार्दिक स्वागत संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे पाको इलेव्हन संघाला सुवर चेंडू बनून सुरुवात झालेली आहे 6 चेंडू 12 धावा
फलंदाजासाठी येत आहे सामना करते शैलेश गडकरांचा उल्हास आणि एक चेंडू सहा धावांची गरज. ओम ईश्वर संघ विजयी झालेला आहे. हॅलो हॅलो आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन तसेच पाको या संघाला देखील भावी वाटचाली करिता त्यांना हार्दिक शुभेच्छा. दरम्यान